वेलकम टू रश्मीच रसोई। वांग आणि जवळा तर नेहमीच आपण खात असतो, पण आज वेगळं म्हणून मी तुम्हाला तोंडली आणि जवळ्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। जवळा आणि तोंडली बनवण्यासाठी आपण बाउल भरून हा सुका जवळा घेतलाय। नंतर हे बघा, 1/2 किलो मी तोंडली घेतली, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 ते 2.5 टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत, 2 चमचे आलं लसूण मिरचीचा क्रश बनवणार आहोत आणि तोच यूज करणार आहोत, 1 टोमॅटो देखील चिरून घेतलाय, नंतर 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला, 2 कोकमाची टापं, गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। हा जवळा आहे ना, मी अगोदरच चाळणीनी चाळून घेतलाय, म्हणजे आपली गहू चाळायची चाळण असते ना, त्यांनी चाळून व्यवस्थित साफ करून घेतलाय। हा एका बोलमध्ये मी काढून घेते आणि उकळतं गरम पाणी मी ह्याच्यात ॲड करते, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटातच हा जवळा व्यवस्थित भिजेल। आणि हा जवळा भिजेपर्यंत आता आपण एका बाजूला तोंडली कापून घेऊया आणि एका बाजूला आपण हे आलं लसूण क्रश तयार करून घेणार आहोत। हे बघा, तोंडली पण आपण कापून घेतली, अगदी 2-2 भागच केलेत आपण ह्याचे, आणि एका इथे हे आपलं क्रश पण रेडी झालंय, दाखवते तुम्हाला। आणि जर तुमच्याकडे हा असा क्रशर नसेल तर तुम्ही आलं लसूण चेचून किंवा बारीक चिरून घेतलं तरी चालेल, पण पेस्ट यूज करू नका, कारण का क्रशनी खूप छान टेस्ट येते। एका बाजूला आपला जवळा पण हे बघा छान भिजला गेलाय 10 मिनिटातच। आता हा जवळा मी ह्या टोपलीत काढून घेते, लक्षात ठेवा कधी जवळा धुताना ना ह्या अशा टोपलीत काढायचा, म्हणजे व्यवस्थित पाणी निथळलं जाते आणि माती वगैरे काहीच राहत नाही। हे बघा, गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवलेली, यात मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घेते काढून, आणि तेल छान गरम करून घेऊया आपण। तेल आता गरम झालंय, ह्यात आपण 2 चमचे हे आलं लसूण मिरचीचा जो क्रश बनवलेला हा तेलावर घालणार आहोत। थोडासा परतून घ्यायचा आहे आणि लगेचच हा कांदा आपण एक फोडणीला घालणार आहोत त्याच्यासोबत। कांदा शिजवताना गॅसची फ्लेम मी थोडी लो करते आणि लो फ्लेमवर आपण कांदा शिजवून घेणार आहोत। हे बघा, अगदी 1.5 ते 2 मिनिटातच कांदा छान आपला शिजलाय। आता एक एक करून ह्याच्यात हळद आणि मसाला घालूया। सर्वात आधी 1/2 चमचा हळद आणि हा 1.5 चमचा मी घरचा आगरी कोळी मसाला घेतलाय। हा मसाला नसेल तर 1 चमचा तुम्ही लाल मिरची पावडर आणि अगदी 1/2 चमचा गरम मसाला यूज केला तरी चालेल। आमच्या या घरगुती आगरी कोळी मसाल्यात व्यवस्थित प्रमाणात गरम मसाले असतात, म्हणून फक्त तोच मसाला मी यूज करते। आता हळद आणि मसाला छान तेलावर आपण परतून घ्यायचा 1 मिनिट भरासाठी। हे बघा, मसाले छान आपण ह्या कांद्यासोबत परतून घेतलेत। आता या स्टेजला आपण ही तोंडली ऍड करणार आहोत, नंतर हा टोमॅटो। आता जो हा जवळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला तो ऍड करूया। तुम्ही पण नेहमी जवळा धुताना ही अशीच लहानशी टोपली किंवा चाळण वापरत जा, म्हणजे जवळा व्यवस्थित धुतला जातो। आता व्यवस्थित आपण ह्याला परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मी मुद्दाम हायच ठेवली आहे हे परतताना। हे बघा, जवळा छान परतून झालाय। आता आपण ह्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा, सुक्या मच्छीमध्ये कधी पण मीठ थोडं कमीच घालायचं असतं। आणि ही 2 कोकमाची टापं मीठ ॲड केल्यावर पण पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, आता सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेत। हे झाकण देते आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटासाठी तोंडली आणि जवळा आपण शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटं झालीत, तुम्ही बघू शकता। हे बघा, झाकणावरचं पाणी पण जवळपास आपलं पूर्ण इव्हॅपोरेट झालंय। आता आपण हे चेक करूया, बघूनच तुम्हाला कळेल का आपलं हे तोंडली आणि जवळा अगदी व्यवस्थित रेडी झालंय। हे बघा, तोंडली पण छान शिजली आहे,
आणि जवळा पण छान आपला शिजला गेलाय. गॅसची फ्लेम मी हाय करते, थोडीशी कोथिंबीर ॲड करते ह्यात आणि हे मिक्स करून घेते हाय फ्लेमवर. आणि आता हे रेडी झालेलं आपलं तोंडली आणि जवळा आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत. सुंदर असं तयार झालेलं हे तोंडली आणि जवळा आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय. आपण हे भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकतो आणि जर कधी मच्छी नसेल तर अगदी इझी वेनी बनवायला पण खूप सोपं आहे. तुम्हाला जर मी बनवलेलं हे तोंडली आणि जवळ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे तोंडली आणि जवळा कसं झालं ते. जर तुम्हाला माझा हा तोंडली आणि जवळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.